मिळालेल्या माहितीनुसार पार्लेची अस्सल भारतीय कंपनी आहे दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला एकोणीसशे एकोणचाळीसच्या दरम्यान मुंबईच्या पार्ल्यात ही कंपनी सुरू झाली कुकी केक असले प्रोडक्ट ते तयार करायचे मोहनलाल दयाळ यांनी भारतीयांसाठी भारतीय गोष्टी करण्याचं ठरवलं त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा कॅन्डी बनवण्यास सुरुवात केली मोहनलाल दयाळ हे कापड व्यावसायिक होते पण स्वदेशी चळवळीस प्रभावित होऊन त्यांनी कँडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली कॅन्डी तयार झाली पण त्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न होता तेव्हा त्यांनी विले पार्ला व पार्ले हे नाव ठेवलं त्यानंतर त्यांनी पार्ले ग्लुको नावाचं बिस्किट मार्केटमध्ये आणलं हे बिस्किट तुफान चालू लागलं बघता बघता पार्ले ग्लुकोने ब्रिटिश कंपन्यांना भारताच्या बाहेर सारलं आणि आपलं साम्राज्य उभा केलं त्यानंतरच्या काळात बिस्किटावर फोकस करून जाहिरात सुरू ठेवली या पुढ्यावर पहिल्यांदा एक बाई आणि गाई वापरण्यात आली दरम्यानच्या काळात काय झालं तर ग्लुकोच्या नावाने पोत्याने बिस्किटं येऊ लागली कारण ग्लुकोज हा अन्नघटक असल्याने त्यावर ट्रेडमार्क घेता येत नव्हता मग पार्लेने काय केलं तर आपलं नावच बदललं त्यांनी फक्त पार्ले जी वापरलं पुढे तर या जीचा अर्थ जिनियस असा केला त्या पद्धतीने जाहिरात करण्यात आली